नमस्कार, मी नम्रता, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा दिवाळीनंतर फज्जा, जागोजागी कचऱ्याच्या ढिगामुळे शहर अस्वच्छतेत भर. अखेर कचोरेकडून येणाऱ्या पत्री पुलाच्या जोड रस्त्याचे काम झाले सुरू. पत्री पुलाच्या तुळईवर पालिका निवडणुकीचा डोळा ठेवून शिवसेनेची राजकीय चढाई. ठाणे घोडबंदर कल्याणशील मार्गावर अवजड वाहनांच्या बेकायदा प्रवेशामुळे वाहतूक कोंडी. पुढच्या 2-3 महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल हे लक्षात ठेवा, रावसाहेब दानवेंचा दावा. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची माहिती, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच दक्कनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाची वाढवली वेळ. 27 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर, कोरोना लसीच्या प्रगती संबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता. पंतप्रधानांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठी टास्क फोर्सची स्थापना. ठाण्यात मनसे नेत्याची गोळी झाडून हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद. आता पाहूया सविस्तर वृत्त. पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा दिवाळीनंतर फज्जा, जागोजागी कचऱ्याच्या ढिगामुळे शहर अस्वच्छतेत भर. पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा दिवाळीनंतर फज्जा, जागोजागी कचऱ्याच्या ढिगामुळे शहर अस्वच्छतेत भर. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या शून्य कचरा मोहिमेचा दिवाळीनंतर पुरता फज्जा उडाला असून शहरातील चौकाचौकात साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. तक्रारीनंतर कचरा उचलला जाईपर्यंत साचलेले ढीग आजूबाजूच्या रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रशासनाची अंमलबजावणी तोगडी पडत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांकडून होत आहे. अखेर कचोरेकडून येणाऱ्या पत्री पुलाच्या जोड रस्त्याचे काम झाले सुरू. गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या कचोरीतील पत्री पुलाच्या जोड रस्त्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. या रखडलेल्या रस्त्याच्या 100 मीटर पॅचमुळे स्थानिकांसह वाहन चालकांचीही मोठी गैरसोय होत होती. पत्री पुलावरून कल्याण डोंबिवली समांतर रस्त्याकडे जाणारी कोचरे गावात हा जोड रस्ता बनवण्याचे KDMC तर्फे पूर्वीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र संबंधित जागा मालक आणि KDMC तील तांत्रिक कायदेशीर त्रुटींमुळे हा रस्ता होत नव्हता. परिणामी पत्री पुलाकडे येण्यासाठी आणि रेल्वे समांतर रस्त्याकडे जाण्यासाठी वाहन चालकांना मोठा वळसा घालून जावे लागायचे. त्यातही या जोड रस्त्याचे थोडेसे काम पूर्ण झाले होते आणि उर्वरित काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. मात्र या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर KDMC प्रशासनाने आजपासून या रस्त्याचे काम त्वरित सुरू केले. पत्री पुलाच्या तुळईवर पालिका निवडणुकीचा डोळा ठेवून शिवसेनेची राजकीय चढाई. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शहरातील रखडलेले पूल आणि त्यामुळे होणारी वाहन कोंडी हे मुद्दे सत्ताधारी शिवसेनेसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर या पुलांची कामे मार्गी लागावीत यासाठी शिवसेनेचे नेते सक्रिय झाले असून या पुलाच्या कामाला गती देण्यासाठी धावाधाव करत आहेत. तुळई बसविण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र तसेच हे काम करण्यासाठी लागणारा मेगा ब्लॉक मिळवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आले. तर 2 दिवस चाललेल्या कामाच्या वेळी खासदार शिंदे हे पुलाच्या ठिकाणी स्थानिक नेत्यांसह तळ ठोकून होते. यावेळी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पुलाच्या ठिकाणी मोठे फलक झळकावलेले पाहायला मिळाले. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर स्थानिकांची नाराजी ओढवून न घेण्यासाठी शिवसेना कामाचे श्रेय लाटत असून पत्री पुलाचा कामाचा इव्हेंट केल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाणे घोडबंदर कल्याणशील मार्गावर अवजड वाहनांच्या बेकायदा प्रवेशामुळे वाहतूक कोंडी. ठाण्यात अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश करण्यास परवानगी आहे. असे असताना नई मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून या वेळेचे बंधन न पाळता ठाण्याच्या दिशेने अवजड वाहने सुटत आहेत. या वाहनांना उभे करण्यास वाहतूक पोलिसांना ट्रक टर्मिनस उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे नई मुंबई मीरा भाईंदर येथून येणारे वाहने शिळफाटा तसेच गायमुख परिसरातील रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहे. त्याचा परिणाम आता शिळफाटा आणि घोडबंदर मार्गावर होत असून पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या अवजड वाहनांना नई मुंबईत किंवा मीरा भाईंदर क्षेत्रातच रोखल्यास वाहतूक कोंडी होणार नाही असा सूर वाहन चालकांकडून उमटू लागला आहे. तसेच ठाणे महापालिकेनेही गायमुख शिळफाटा किंवा कळवा परिसरात काही वेळासाठी ट्रक टर्मिनस सुरू केल्यास हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढच्या 2-3 महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल हे लक्षात ठेवा, रावसाहेब दानवेंचा दावा। राज्यातील राजकीय अस्थिरतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्ह आहे। भाजप राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं पक्षांच्या नेत्याकडून वारंवार सांगितलं जात आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे परभणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते। दानवे म्हणाले, कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या 2-3 महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा, असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला। परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती। दिवाळीनंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुढील काळात वाढ होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। हवाई, रस्ते व रेल्वे या कोणत्याही मार्गाने दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे आता आवश्यक असणार आहे, अशी माहिती गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी दिली आहे। दिवाली के बाद में भारत के सभी राज्यों में कोरोना का संक्रमण बड़े तेजी से बढ़ रहा है। महाराष्ट्र में कोरोना का संक्रमण ज्यादा नहीं बढ़े इसके लिए बहुत ही अहम ऐसा निर्णय लिया है। जो भी प्रवासी महाराष्ट्र में दिल्ली से आना चाहते हैं, गुजरात से आना चाहते हैं, राजस्थान से आना चाहते हैं या गोवा से आना चाहते हैं, ऐसे प्रवासी जो भी विमान सेवा से यहाँ पे आना चाहते हैं या बाय रोड आना चाहते हैं या बाय रेल आना चाहते हैं, ऐसे सभी प्रवासियों को 25 तारीख के बाद में महाराष्ट्र में प्रवेश करने के पहले RT-PCR का निगेटिव रिपोर्ट बताना पड़ेगा। जो प्रवासी RT-PCR का निगेटिव रिपोर्ट बताएंगे उन्हीं को महाराष्ट्र में प्रवेश दिया जाएगा। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची माहिती, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच दक्कनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाची वाढवली वेळ। राज्य शासनाच्या निर्णयानुसार मंदिराचे दरवाजे सोमवारपासून उघडण्यात आले। 8 महिन्यांनंतर दर्शन लाभ होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत। आतापर्यंत सकाळी 9-12 या वेळेत मिळणारे दर्शन यापुढे 7-12 या वेळेत घेता येईल, तर सायंकाळी 4-7 या वेळेत सुद्धा दर्शन मिळणार आहे। एकाच वेळी भाविकांची गर्दी होऊ नये, दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी दर्शनाची वेळ वाढवली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले। महालक्ष्मी मंदिरात एका आठवड्यात सुमारे 70,000 भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे। 27 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर, कोरोना लसीच्या प्रगती संबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता। कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर धीम्या गतीने निर्बंध शिथिल करण्यात आले, पण आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन निर्माण होण्याचं संकट निर्माण झालं असून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून त्याचे संकेत दिले जात आहेत। एकीकडे कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे। सध्या सर्वांचं लक्ष असून अदर पुणावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे 10 कोटी डोस तयार असतील असं सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीच्या प्रगती संबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 98 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे। पंतप्रधानांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठी टास्क फोर्सची स्थापना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली। महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावं, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे। कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुणावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे। दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या 4 राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे। जे कोरोना निगेटिव्ह आहेत त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल। शिवाय दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाच्या लसीकरणासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे।
ठाण्यात मनसे नेत्याची गोळी झाडून हत्या, थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। ठाण्यात मनसे नेत्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे। राबोडी परिसरात मनसे पदाधिकारी जमील शेख दुचाकीवर जात असताना त्यांच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाले। जमील शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आला होता। दुपार 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात होत असलेल्या नव्या प्रकल्पावरून वाद सुरू होता। या दृष्टीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका। पाहत राहा महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज।